अगदी थोड्या थोड्या अडचणी आल्या तरी माणसं आयुष्यात निराश होतात, पण थोडं आजूबाजूला पहा, तुम्हाला अनेक उमेद देणारी छोटी मोठी उदाहरणं सापडतील. मग आपलं दुःख काहीच नाही असं वाटायला लागतं. पाहुयात रत्नागिरीमधली अशीच एक गोष्ट. ही कहाणी आहे एका जिद्दीची, ही कहाणी आहे एका संघर्षाची, ही कहाणी आहे पटकन हार मानणाऱ्यांना धडा शिकवणाऱ्या एका ध्येय वेड्याची, ही कहाणी आहे एका बळीराजाची, विश्वासराव शिंदेची. विश्वासराव शिंदे चिपळूण तालुक्यातल्या पिंपळी गावचे रहिवासी. विश्वासराव आधी सेंटरिंगचं काम करत होते, पण एक अपघात झाला आणि त्यांना आपले दोन्ही हात गमवावे लागले. तरीही नियतीपुढे हार मानतील ते विश्वासराव कसले? आपल्या नावाप्रमाणेच त्यांनी स्वतःवर विश्वास दाखवला आणि जिद्दीनं उभे राहिले. त्यांनी शेती करायचं ठरवलं. अनेकांनी त्यांना मूर्खात काढलं, मात्र आपल्या कामातूनच त्यांनी सर्वांना सणसणी चपराक लगावली. लोकांचा, गावच्या लोकांचा रिस्पॉन्स नव्हता की हे काही करू शकत नाही, कामातूनच गेले की न जगलेलं बरं. नाही, त्यांनी ते ज्यावेळेस बोलले त्यावेळेस मी काय करू शकतो ही मी माझ्या मनाशी जिद्द बाळगलेलीच होती की बा आपल्याला दुसरा पर्याय नाही. आपण आज दुसऱ्या क्षेत्राकडे बघितलं तरी तो आपल्याला लोक आज काही जवळ करू शकणार नाहीत. कामधंद्याच्या कोण आपल्याला काम देणार नाही. म्हणून शेती हा एकमेव उपाय, वडिलोपार्जित जीव होती शेती, हा शेती हा एकमेवच आपला उपाय आहे की आपल्याला शेतीच केला पाहिजे आणि शेती प्रगती करून त्याच्यामध्ये आपलं जीवन घडवलं. त्याच्यासाठी अरुणशेठ राठेचं मला जोरात योगदान मिळालं. अरुणशेठ राठे यांचं योगदान म्हणजे खूपच मोठं, सगळ्यात मोठं प्रेरणादायी ठरलं की त्यांनी मला ह्याच्यातून जगण्याचा मार्ग दाखवला. विश्वासराव शिंदे यांनी त्यांच्या शेतात 2 एकरावर कलिंगड, अर्ध्या एकरात वांगी, दोडकी, कारली, पालेभाजी लावली आहे. अपंगत्वावर मात करत विश्वासरावांनी आपलं शिवार असं फुलवलंय. शेतीसोबतच दुग्ध व्यवसायातही त्यांनी चांगली प्रगती केली आहे. मुळ्याचं पीक इमर्जन्सी आम्हाला 21 दिवसामध्ये पैसे द्यायला सुरुवात केली. 1 महिन्यामध्ये त्यांनी 30 ते 40 हजार रुपये आम्हाला भाजीच्या बियाचं, भाजीपाल्याकडून रोजचं उत्पन्न द्यायला सुरुवात केली. महिन्याला नाही म्हटलं तरी 30 एक हजार रुपये आमचे भाजीचे नुसत्या मुळ्याचे झाले आणि आता पालेभाजी चालू आहे. रोजचा 1000 रुपये उत्पन्न चालू आहे. विश्वासरावांना त्यांच्या कुटुंबाची समर्थ साथ लाभली आहे. त्यांची पत्नी देखील केवळ एका हाताने सारी कामं करते. माझ्या मिस्टरांचे 2 हात गेल्यावर सुद्धा त्यांनी मनाची खूप इच्छा केली की आपण शेती करायचीच आणि शेतीमधूनच आपण आपले गेलेले आहे त्या सापडल हे आपण शोधतच राहायचं आणि आपल्या मुलांना पण. माझा मोठा मुलगा सुद्धा म्हशी बिशी राखून त्याचं हे करतो आणि आमचं घर सगळं व्यवस्थित चालवतात. शेतीमध्ये सकाळी येऊन कलिंगला पाणी घालणं, 2 तास पाणी घालून मग माझ्या व्यवसायासाठी जाणं, सकाळी उठलं की पहिलं दूध काढून दूध मार्केटला नेणं, आयट्यामध्ये मी तिथं दूध टाकतो, तिथून रुतराज हॉटेल आहे इथं दूध द्यायचं हे काम मी करतो. त्याच्यानंतर मग वेळ मिळतो, त्याच्यानंतर मी शेतातून मग नंतर मग दुपारच्या मधल्या वेळेत मी माझा व्यवसाय करतो गाडीधंदा. त्याच्यानंतर मग परत 4 वाजता इथे येऊन भाजी घेऊन परत मार्केटला जाणं. विश्वासराव गावातल्या तरुणांचं प्रेरणास्थान आहेत. त्यांना हिरिरीनं काम करताना पाहून अनेक जण जिद्दीनं कामाला लागलेत. कृषी विभागानं त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलंय. तुमच्या मार्फत एक आवाहन करू इच्छितो की तुम्ही सर्वांनी विश्वासरावांचा आदर्श घ्या आणि शेतीमध्ये उतरा. शेतीमध्ये खूप नफा आहे. तुम्ही फक्त शेतीमध्ये उतराची गरज आहे ती करण्याची गरज आहे. कृषी विभाग तुमच्या मागे कायम उभा आहे. एकत्रित या, संघटित व्हा आणि शेती करा. अपघातानं आलेल्या अपंगत्वावर रडत बसण्यापेक्षा परिस्थितीला सामोरं जाऊन सतत काम करण्याचा मंत्र विश्वासरावांनी जपला. त्यांचं हे काम म्हणजे थोड्या थोडक्या कारणानं आत्महत्या करणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं आहे. म्हणूनच विश्वासरावांच्या जिद्दीला Zee24 तासचा देखील सलाम. जीवनात एकदा ध्येय निर्धारित केल्यानंतर पुन्हा कधीच त्याकडे मागे वळून पाहू नका, कारण पुन्हा पुन्हा मागे वळून पाहणारे इतिहास कधीच घडवत नसतात. काहीही करा, पण ते गुणवत्तापूर्वक करा, त्यात जीव ओतून काम करा आणि हेच विश्वासरावांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. विश्वासरावांना 2 हात नाही आहेत, मात्र त्यांचं कार्य हे 100 हातांना लाजवेल असंच आहे. त्यांनी केलेलं शेतीतलं कार्य नक्कीच इतरांना प्रेरणादायी ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश कदमसह प्रणव पोळेकर, Zee मीडिया, चिपळूण, रत्नागिरी.